हे बघा आता मसाला शिमला मिरची आपली तयार आहे शिजून. हे बघा शिजली चांगली. कशी वाटती सांगा मसाला भरलेली शिमला मिरची. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. कशी वाटली सांगा कमेंट करून भरलेली शिमला मिरची. हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. तर आज आपण ना शिमला मिरची बनवतोय भरलेली. त्यासाठी साहित्य बघा काय काय घेतलेली. शेंगदाण्याचा कोट आणि धणा नाही सौदा सौदा गरम मसाला घरी कुठलेला आहे. हळद आणि ही मीठ, काळं तिखट आणि ही धणा पावडर आहे बघा. आणि लसूण, खोबरं, कोथिंबीरची पेस्ट, थोडा कढीपत्ता, थोडी कोथिंबीर. चला आता आपण ही मिरच्या चिरून घ्यायचे. चार भाग करायचे म्हणजे त्याच्यातून मसाला भरायचा. हे बघा असे चार भाग करून घ्यायचे आपल्याला, त्यात मग मसाला भरायचा. हे बघा चिरून घेते मी सगळ्या मिरच्या. हे बघा आता मी सगळं मसाले मिक्स करून घेणार आहे. असे थोडंसं पाणी टाकून कढीपत्ता बाजूला काढते मी. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. पाणी भरून पाणी टाकून थोडं मळायचं आहे, ह्याला मिक्स करायचं. या मिक्स करून घेतलंय मी. आता पाणी टाकतो थोडं वनसर करते म्हणजे बरा येत आपल्याला त्याच्यात. भरून घेते आता मी सगळ्या मिरच्या. सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्यात आपल्याला. बघा सगळ्या मिरच्या आता आपल्याला भरून झाले ते. आता आपण फोडणीला देणार आहे. चला आता आपण शिजत टाकू. सगळी शिमला मिरची भरून घेतली, पातेलं ठेवलंय. आता मी त्याच्यात तेल ओततेय. हे बघा तेल ओतलंय आता मी याच्यात पातेल्यात. आता थोडीशी आपल्याला फोडणीला जिरे मोहरी टाकायची. तेल टाकलेलं आहे. थोडासा लसूण टाकायचं, कोथिंबीर बारीक केलेली. कढीपत्ता थोडा. आता हे मिरचं टाकून घ्यायचं आपल्याला त्याच्यात. चांगली परतून घ्यायच्यात. चांगलं तेलात परतून घ्यायच्यात. आणि नंतर आपल्याला पाणी थोडंसंच ओतायचं. आपल्याला पाणी जास्त नाही ओतायचं, कारण सुक्की बनवायची ना आपल्याला. हे बघा एवढंच पाणी ओतणार आहे मी. आता एवढ्याच पाण्यात आपल्याला शिजून द्यायची. चला तर आता आपण झाकण ठेवू जरा थोडा वेळ.